नमस्कार, मी नेहावकमारे, स्वागत आहे तुमचं तुफान खबरेमध्ये। आज आपल्या विषयाची सुरुवात ही गोडच होणार आहे, पण त्याचा शेवट मात्र कडू असेल। गोड सुरुवात म्हणजेच पेढा, मिठाई, बर्फी अशी पदार्थांची नावं घेतच तोंडाला पाणी यावे असे आपले जिन्नसी पदार्थ। आणि त्यातच घरात बनवलेल्या मिठाई बर्फीपेक्षा आपल्याला दुकानातील मिठाई बर्फी जास्त आकर्षित करते। पण तुम्हाला त्या दुकानात मिठाईची अशी हेंडसा दिसली तर हो अगदी तसंच म्हणायचं आहे मला। आम्हाला मिळालेल्या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला हेच दाखवणार आहे विक्रेते कशा प्रकारे सामान्य जनतेच्या। तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे मिठाई विक्रेत्याचे पाय हे मिठाईच्या अगदी जवळ आहे। कदाचित तुम्हाला एकदा बघून ते दिसणार नाही, पण एकदा दोनदा पाहून तुमच्या नक्कीच लक्षात येईल की त्या विक्रेत्याचे पाय अगदी मिठाईच्या जवळ आहे। हे असे अन्न पदार्थ खरेदी करणे म्हणजे आरोग्याची हिंसाळ नाही का? अशा हिंसाळीला जबाबदार कोण? अशा विक्रेत्यांपासून सावध राहा। अशा प्रकारे विक्रेते सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळतात, यापुढे लक्षात ठेवा। बाहेरील उघड्यावरील अन्न पदार्थ खरेदी करताना सावधान राहा, अशा विक्रेत्यांपासून अन्न पदार्थ खरेदी करू नका। सबस्क्राइब टू आवर YouTube चॅनल अँड डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकॉन टू गेट ऑल द लेटेस्ट।